गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, MJYPS स्कूलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत। बघा, मी तुम्हाला, माझं नाव राम निंबाळकर, मी तुम्हाला मराठी विषय शिकवणार। सर्वप्रथम आपण आपल्या पुस्तकाची ओळख करून घेऊ। बघा, हे माझ्या हातात मराठीचं आपलं 6व्या इयत्तेचं पुस्तक, मराठी सुलभ भारती इयत्ता 6वी। या मुखपृष्ठावरती एक झाड आहे, एक मुलगा आहे, एक मुलगी आहे आणि ते पक्ष्यांचं आणि त्यांच्या घरट्याचं निरीक्षण करणारं मुखपृष्ठ आपल्याला या पुस्तकावरती दिसत आहे। पाठीमागे बघा, एक छोटा मुलगा, एक मुलगी आणि एक मुलगा आहे। या पाठीमागच्या चित्रातून आपल्याला एक संदेश मिळत आहे, तो म्हणजे वृक्षारोपणाचा। ते दोघंही झाड लावत आहे, एक रोपटं लावत आहे आणि एक मुलगा चिमण्यांना काहीतरी खाद्य दाणे टाकत आहे, जेणेकरून चिमण्यांचं सुद्धा पोट भरेल। मग यातूनच आपल्याला एक चांगला संदेश मिळत आहे की आपण वृक्षारोपण केलं पाहिजे, आपल्या निसर्गामध्ये असणारे पशुपक्षी यांनासुद्धा आपण कुठल्याही प्रकारे मदत केली पाहिजे, त्यांच्या संवर्धनासाठी आणि त्यांच्या जीवन जगण्याचा त्यांचा मार्ग सोपा होण्यासाठी आपणसुद्धा त्यांना मदत करू शकतो। आणि आतमध्ये बघा, मग पुस्तकाच्या आतमध्ये नेहमीप्रमाणे भारताचे संविधान झाल्यानंतर राष्ट्रगीत प्रतिज्ञा आहे आणि आपली अनुक्रमणिका इथं दिसत आहे। आणि याच्यामध्ये आपल्याला आपल्या पाठांची नावं आहे आणि पेज नंबर, पान नंबरसुद्धा दिलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, असं हे महाराष्ट्र राज्य मंडळाचं अतिशय सुंदर असं पुस्तक आहे आणि ते आजपासून आता आपण अभ्यासणार आहोत। आणि तुम्ही येता 6वीमध्ये आलेला आहे, तुमचे मनापासून, अगदी मनापासून स्वागत। तुम्ही 5वा वर्ग चांगल्या उत्तम मार्कांनी पास झालेले आहात, हो की नाही? बघा मग, तुमचे मागच्या वर्षी तुम्ही चांगल्या गुणांनी पास झाले, मग तुम्हाला येणारे अनुभव असतीलच की 5व्या वर्गात तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास केला, तुमचे मित्र असतील, त्यांचे काही अनुभव असतील परीक्षा लिहिण्याबद्दलचे, वाचनाबद्दलचे, हो की नाही? तुम्हाला खूप सारे अनुभव आले परीक्षा देताना, लिहिताना, काही कुठ्या बाबतीत अडचणी आल्या असतील, हो की नाही? मग तुम्ही त्या गोष्टीतून शिकलेसुद्धा असाल, मग तुम्ही परीक्षा लिहिताना तुम्हाला काही अनुभव आले असतील, पाठ शिकताना काही अनुभव आले असतील, मग तुम्ही ते अनुभव एकमेकांना शेअर केले। मग मी हे अनुभवाविषयी तुम्हाला याच्यासाठी सांगत आहे की आज आपण जो पाठ शिकणार आहो तो अनुभव याच्यावरतीच आधारित आहे आणि त्या पाठाचं नाव आहे बघा, माझा अनुभव। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही आपलं मराठीचं पुस्तक काढायचं आहे आणि पेज नंबर बघा, पेज नंबर या पुस्तकावरती प्रिंट झालेलं नाही आहे, म्हणून पाठ क्रमांक 2 हा तुम्ही काढायचा आहे, माझा अनुभव। ठीक आहे, मग बघा, मी पाठ वाचत आहे आणि तुम्हाला समजून सांगणार आहे। सर्वांनी आपल्या पाठाकडे नीट लक्ष द्यायचं आहे। बघा, माझा अनुभव, अनुभव यालाच इंग्लिशमध्ये एक्सपिरियन्स म्हणतात आणि मराठीमध्ये प्रचिती। मग प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये खूप काही वेगवेगळे अनुभव येत असतात आणि प्रत्येकाने ते आपल्या इतरांनासुद्धा शेअर केले पाहिजे किंवा सांगितले पाहिजे, म्हणजे त्या अनुभवातून माणूस शहाणा होतो अशी एक म्हण आहे। आणि हो, ती जी म्हण आहे ती अगदी खरी आहे। प्रत्येकजण आपल्या अनुभवातूनच काही ना काही शिकत असतो आणि पुढे चालत असतो। ठीक आहे, तर मग आता आपण आपल्या पाठाला सुरुवात करणार आहोत आणि पाठाचं नाव काय, माझा अनुभव। अनुभव या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगितला, प्रचिती, म्हणजे आता आपण पाठ सुरू करणार आहे। बघा, मी वाचत आहे, सर्वांनी बोट ठेवा। वार्षिक परीक्षा संपली, मी आणि रिमा घरी आलो। वार्षिक परीक्षा म्हणजे वर्षाच्या शेवटी असणारी परीक्षा, तिला वार्षिक परीक्षा असं म्हणण्यात येतं। आणि जी प्रथम सत्रांत परीक्षा असते ती दिवाळी च्या अगोदर असणारी ती परीक्षा असते आणि ही शेवटची परीक्षा, तिला वार्षिक परीक्षा असं म्हटलं जाते। मी आणि रिमा घरी आलो। बघा, हे दोघं बहीण भाऊ
मी म्हणजेच आपल्याला लेखक आहे आणि त्यांची जी बहीण आहे तिचं नाव आहे रीमा। आणि बघा लेखकाची परीक्षा आणि त्याची तिची जी त्यांची जी बहीण आहे रीमा तिचं नाव या दोघांची वार्षिक परीक्षा संपली आणि दोघंही परीक्षेचा शेवटचा पेपर देऊन जणू काही घरी आले। घरी पोचताच आईने सांगितले बघा उद्या आपल्याला आगगाडीने मामाच्या गावाला जायचे आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सुद्धा मामाच्या घरी जायला आवडतच असते आणि तुम्ही नुसते आतुरतेने वाट पाहत असतात की केव्हा दिवाळी येते आणि केव्हा शेवटची परीक्षा संपते मे महिन्याच्या सुट्टीमध्ये केव्हा आम्ही मामाच्या गावाला जाता येईल याचीच तुम्ही आतुरतेने वाट पाहतात। तसाच एक चांगला प्रसंग आणि गोड बातमी आईने रीमाला आणि लेखकाला दिली घरी आल्याबरोबर की आपल्याला आता उद्या मामाच्या गावाला जायचं आहे आणि दोघांनाही खूप आनंद झाला। आगगाडीने मामाच्या गावाला जायचे आहे रीमाने आनंदाने उड्या मारल्या पायातले पैंजण चुमचुम वाजवत ती घरभर फिरली। बघा रीमाला अतिशय आनंद झाला गगनात न मावणारा असा आनंद झाला। तिला समजलं की मामाच्या घरी जायचं आणि धमाल करायची आणि आता परीक्षेचं टेन्शनसुद्धा तिला राहिलं नाही कारण वार्षिक परीक्षा तिची संपली आणि आता फक्त तिला आनंदाने मामाच्या घरी जाऊन मौज मजा मस्ती करायची होती आणि खूप साऱ्या व्यंजनांचा पदार्थाचा तिला आस्वाद घ्यायचा होता। या इमॅजिन करूनच ती खूप आनंदी झाली आणि बघा रीमाने आनंदाने उड्या मारल्या पायातले पैंजण तिच्या पायामध्ये ज्या साकड्या होत्या त्या चुमचुम वाजवत ती घरभर फिरली। तुम्हाला सुद्धा एखाद्या गोष्टीचा आनंद झाला तर तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे किंवा अशाच प्रकारे आनंद व्यक्त करत असतात। तसाच रीमाने आपल्या उड्या मारून आनंद व्यक्त केला। मामाच्या गावाला जाण्यासाठी आम्ही सकाळी निघालो। बघा त्यांचा प्रवास सुरू झाला आणि आता ते आगगाडीत बसलो आगगाडी झुकझुक करत चालली होती। बघा आगगाडी झुकझुक करत चालली होती खिडकीत बसलेल्या रीमाचे केस भुरभुर उडत होते। बघा रीमाला खिडकीजवळची सीट मिळाली आणि त्या हवेमुळे रीमाचे केस हे भुरभुर उडत होते। खिडकीतून येणाऱ्या उन्हामुळे तिचे डोळे लुकलुकत होते म्हणजे काय चमकणे किंवा लुकलुकणे म्हणजे काय चमकणे। तिचा चेहरा प्रसन्न दिसत होता। आई वाचत असलेल्या पुस्तकाची पाने हवेने फडफडत होती। बघा लेखकाने छान वर्णन केलेलं आहे इथं की ज्यावेळेस ते आगगाडीत बसले आणि आगगाडीत सुरू झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की हवेमुळे आपल्या केस उडतात किंवा आपण वाचन करत असतो त्याचे पानं उडत असतात मग असंच वर्णन लेखकाने इथं पाठात केलेलं आहे की ज्यावेळेस त्यांची आई पुस्तकाचं वाचन करत होत्या त्यावेळेस त्या पानंसुद्धा उडत होते आणि रीमाचे केससुद्धा वाऱ्यासोबत भरभर उडत होते। मी खिडकीतून बाहेर पाहू लागलो थंडगार वाऱ्याचा झुडका अंगावर झेलू लागलो म्हणजे त्यांना ज्या हवेमध्ये जो गारवा होता तो त्यांना हवासा वाटला आणि ते त्या थंडगार वाऱ्याचा आस्वाद घेत होते आणि आपल्या प्रवासाचा आनंदसुद्धा लुटत होते। तुम्हीसुद्धा मामाच्या गावाला जातात त्यावेळेस तुम्हीसुद्धा अशाच आनंदाच्या भरामध्ये आगगाडीमध्ये बसतात आणि सभोवतालचा घडणारे जे प्रसंग आहे किंवा आगगाडीमधले जे फळ विक्रेते असतील किंवा जे प्रवासी असतील त्यांच्याशी तुम्ही गप्पा गोष्टी करतात त्यांच्याकडून काही विकत घेतात आणि आनंदाने प्रवास करतात। तसंच या दोघं बहीण भाऊ आणि त्यांची जी आई आहे तीसुद्धा प्रवासाचा आनंद घेत निघाले। बघा मग तेवढ्यात माझे लक्ष माझ्या शेजारी बसलेल्या मावशीकडे गेले। त्यांच्या मांडीवर बसलेले छोटेसे बाळ माझ्याकडे पाहून खुदकन हसले। बघा आपल्याला प्रवास करताना अनोळखी व्यक्तीसुद्धा दिसत असतात ज्यांना आपण ओळखत नाही असे लोकसुद्धा यांच्या बाबतीतसुद्धा तेच घडलं की त्यांच्या शेजारी बसलेल्या एक मावशी होत्या आणि त्या मावशींकडे काय होतं एक छोटंसं गोंडस बाळ होतं आणि ते बाळ लेखकाकडे पाहून खुदकन हसले। मी बाळाला मांडीवर घेतले ते खिडकीतून पडणारी झाडे टुकटुक पाहू लागले पाहता पाहता ते गाढ झोपले। बघा ते जे छोटं बाळ होतं ती
त्या खिडकीतून बाहेर पाहत असेल, पाहत होतं आणि त्याला ती धावणारी पडणारी झाडं दिसली आणि ते बघत तो टुकटुक एकसारखा, टुकटुक पाहणे म्हणजे काय, एकसारखा पाहत होता आणि त्या त्याला जरी काही कळत नसलं तरी त्याला ते पडणारी झाडं एक कुतूहलाचा विषय होता आणि तो आनंदाने एकसारखा त्या झाडांकडे पाहत होता आणि अशातच त्या बाळाला गाढ झोप लागली आणि लेखकालासुद्धा हे हा सर्व प्रसंग त्यांनी आपल्याला या पाठ्यपुस्तकात लिहिला जेणेकरून लहान मुलांचं जग काय असते हे यातून त्यांनी आपल्याला जणू काही सांगितलं आहे. पाहता पाहता ते गाढ झोपलं. बघा नेक्स्ट पॅरेग्राफ बघा. स्टेशनवर बैलगाडी घेऊन मामा आला. स्टेशनवर बैलगाडी घेऊन मामा आला होता. रीमाने पळत पळत मामाला गाठले. बघा मामाने काय केलं, त्यांना घेण्यासाठी तो मामा तयारच होता आणि आपली छानपैकी बैलगाडी घेऊन मामा स्टेशनच्या बाहेर उभाच होता आणि मग रीमा पळत पळत मामाकडे गेली. आम्ही बैलगाडीत बसलो. बैलांच्या गळ्यातील घुंगर माळा खुळखुळ वाजत होत्या. बघा तुम्ही ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये बैल हा बघितलेलाच आहे आणि बैलांनासुद्धा खूप सजवले जाते. त्यांच्या शिंगांना वेगवेगळे रंग लावले जातात. त्यांच्या गळ्यामध्ये असे वेगवेगळ्या माळा किंवा इतर काही चांगला हार वगैरे घालून त्यांना सजवलं जातं. त्याच पद्धतीने इथेसुद्धा हा जो बैल आहे तोसुद्धा सजवण्यात आलेला होता आणि घुंगरांची जी माळ घातलेली होती तिचा खुळखुळ असा आवाज येत होता. ज्यावेळेस ते धावत होते, चालत होते, तर त्या घुंगरांचा जो आवाज होत होता तो अतिशय छान होता. बैलगाड्यांच्या चाकांचा खडखड आवाज तालात येत होता. आम्ही घराच्या रस्त्याने लागलो तोवर सायंकाळची वेळ झाली होती. बघा ते प्रवासाला निघाले, बैलगाडीमध्ये बसले आणि तो बैलांचा जो घोंगरांचा जो आवाज होता तो अतिशय आल्हाददायक आणि छान वाटत होतं आणि मनामध्ये रीमा आणि लेखक यांच्या मनामध्ये मामाच्या घरी जाण्याची एक वेगळीच ओढ होती आणि त्या ओढ आणि तो एक आनंद आणि त्या आनंदामध्ये त्या बैलगाडीमध्ये बसले काय आणि ते मामाच्या घरी जाण्यासाठी निघाले आणि तो जो अतिशय आनंद झालेला होता तो त्यांचा शब्दात व्यक्त न होणारा आनंद होता आणि त्याच आनंदात ते प्रवासाचा सुद्धा आनंद घेत होते. आम्ही घराच्या रस्त्याला लागलो तोवर सायंकाळची वेळ झाली होती. बघा आता संध्याकाळ झाली होती. पानांची सरसर, नदीच्या पानांची खळखळ ऐकू येऊ लागली. बघा निसर्गामध्ये जेव्हा शांतता पसरलेली असते तेव्हा वाऱ्यावरती वाऱ्याच्या साह्याने उडणारी जी पानं असतात त्यांचा सरसर आवाज येत असतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हीसुद्धा निरीक्षण केलं पाहिजे आपल्या सभोवतालच्या परिसराचं, निसर्गाचं. बघा निसर्ग आपल्याला खूप काही गोष्टी शिकून जात असतो. म्हणजे तुम्ही आतापासूनच आपलं निरीक्षण वाढवा जेणेकरून आपल्या ज्ञानामध्ये भर पडत असतो. बघा तुम्ही कोणत्या ऋतूमध्ये पानं गळत असतात वृक्षांची, कोणत्या ऋतूमध्ये त्यांना नवीन पालवी फुटत असते हे तुम्ही ऑब्झर्व करून मला सांगा. त्याच पद्धतीने लेखकाने आपल्याला छान वर्णन केलं आपल्या या पाठामध्ये की ते काय म्हणतात की पानांची सडसड, नदीच्या पाण्याचा खळखळ ऐकू लागली. म्हणजेच जेव्हा तुम्ही बघा ग्रामीण भागामध्ये किंवा अशा शांत ठिकाणी जेव्हा कुठल्याही वाहनाचा आवाज येत नसेल, कोणाचा बोलण्याचा आवाज येत नसेल, डोंगरावरती वगैरे, त्यावेळेस तिथे तुम्हाला पानांचा सरसरण्याचा आवाज, नदीचा आवाज ऐकू येत असतो. का बरं? कारण निसर्गामधल्यामध्ये जी शांतता असते ती शांततेमुळेच तो आवाज आपल्याला ऐकू येत असतो आणि तसाच प्रकार इथं घडलेला आहे. कारण सर्वकडे शांतता होती आणि म्हणून नदीच्या पाण्याचा खळखळाचा आवाज ऐकू येऊ लागला. झाडीतील पक्ष्यांची किलबिल, शेतात चरणाऱ्या गाईचे हंबरणे, बकऱ्यांचे बेबे हे सारे वातावरणात मिसळून गेले होते. बघा त्यांनी निसर्गाचं खूप छान वर्णन केलेलं आहे. लेखक म्हणतात की झाडीतील पक्ष्यांची किलबिल. बघा सायंकाळी सर्व पक्षी आपल्या घराच्या दिशेने, आता ही सायंकाळची वेळ आहे आणि पक्ष्यांना आपल्या घराची ओढ लागलेली आहे आणि ते आपल्या घरट्याकडे निघालेले आहे आणि ते सुद्धा त्यांचंसुद्धा
पोट भरलेलं आहे आणि ते सुद्धा घरी आपल्या घरट्याकडे निघालेले आहे आणि त्यांचा तो किलकिलाट तो सुद्धा लेखकाने इथं वर्णन केलेला आहे। शेतात चरणाऱ्या गायींचे हंबरणे बघा, सायंकाळची वेळ आहे, शेतामध्ये शेतातून आता गाई वासरे असतील ते सुद्धा आता आपल्या परतीचा प्रवास म्हणजे आपल्या घरी निघून जाणार आहे आणि त्यांचा जो हंबरण्याचा आवाज आहे तो सुद्धा हवासा आणि चांगला वाटणारा होता। बकऱ्यांचे बेबे हे सारे वातावरणात मिसळून गेले होते। बघा लेखकाने अतिशय छान वर्णन केलेलं आहे की लेखक म्हणतात की गायींचे हंबरणे, पक्ष्यांचे पक्ष्यांचा किलकिलाट आणि बकऱ्यांचे बेबे याने हे सारं वातावरण जे आहे ते कसं आनंदमय झालेलं होतं। तुम्ही सायंकाळच्या वेळेस बघा, सर्वांना आपल्या घराची ओढ लागलेली असते आणि सर्व पक्षी गाई वासरं हे सुद्धा आपल्या गोठ्यामध्ये जाण्यासाठी उत्सुक असतात। गाय आपल्या पिल्लांसा वासरांसाठी आतुर तिला वासराला भेटण्यासाठी आतुर झालेली असते म्हणून त्या आतुरतेपोटी ती हंबरतसुद्धा असते हो ना। मग असंच काहीसं वर्णन लेखकाने आपल्याला या पाठाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे आणि मी तुम्हालासुद्धा सांगितलं की तुम्ही अशा बारीक सारीक गोष्टीचं निरीक्षण केलं पाहिजे जेणेकरून आपल्या ज्ञानात भर पडते। शेतातील पिके वाऱ्यावर मंद मंद डुलत होती, मन आनंदाने थुईती नाचत होते। बघा रिमाच्या आणि लेखकाच्या मनामध्ये खूप आनंद दाटून आलेला होता, मामाच्या घरी जायचा आनंद। आणि जेव्हा आपल्या मनामध्ये आनंद असतो तेव्हा आपल्याला सर्वीकडे आनंदी आनंद वातावरण दिसत असते हो ना। मग तसाच प्रकार इथं झालेला होता लेखकाच्या मनात आणि त्यांची जी बहीण होती रिमा तिच्या मनातसुद्धा सर्वीकडून आनंद दाटून आला होता आणि त्यांनासुद्धा प्रत्येक वस्तूमध्ये आणि प्रत्येक गोष्टीमध्ये नुसता आनंद दिसत होता हो ना। तुमच्या जीवनामध्ये सुद्धा असे चांगले प्रसंग आले असतील विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा तुम्हाला सर्व आनंदी आनंद काय असते हो की नाही या गोष्टीची प्रचिती घडून आली असेल आणि तसाच आनंद या दोघांना झालेला आहे लेखकाला आणि त्या बहिणीला। शेतातील पिके वाऱ्यावर मंद मंद डुलत होती, मन आनंदाने तुती नाचत होते। बघा हा निसर्ग आणि मामाच्या घरी जाण्याचा आनंद लेखकाला आणि रिमाला झालेला होता आणि जणू काही त्या ते आनंदाने अतिशय नाचत होते गात होते आणि त्यांचा आनंद जो आहे तो उफाळून आलेला होता। बघा नेक्स्ट पॅरेग्राफ। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथं थांबणार आहोत आणि याच्या पुढचा जो पाठ आहे तो मी तुम्हाला नेक्स्ट पिरियडला शिकवणार आहे। ओके, थँक्यू, धन्यवाद।